हॅलो, यामिनीज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण जवळा वांगी बघतो आहोत. आपण साहित्य पाहूया. भाजलेला जवळा, तो पाण्यात घालून घेतला आहे. जवळा थोडासा भाजला आणि मग तो पाण्यात घातला. वांगी चिरून घेतली आहेत आणि अर्धा बटाटा त्यामध्ये आहे, पाण्यामध्ये ठेवलं आहे काळं पडू नये म्हणून. हे शेवग्याचा पाला थोडासा घेतला आहे बदल म्हणून. कांदा दोन चार, तीन चार लसूण पाकळ्या, कढीपत्ता, टॅमॅटो, लाल मिरची मसाला, थोडासा मिक्स मसाला हा असेल तुमच्याकडे तर, आणि हळद आणि मीठ मीठ लागणार आहे आपल्याला. तेलकडे तेल घालून घेतलेलं आहे आणि थोडंसं हिरवी मिरचीचं वाटण, हिरवी मिरची आणि कोथिंबीर आहे, आणि कांदा खोबऱ्याचं एक चमचाभर वाटण घ्यायचं आहे आपल्याला. तेल तापलेलं आहे, तेलामध्ये आपण लसूण टाकूया. लसूण आणि कढीपत्ता असं, त्यामध्ये लगेचच आपण कांदा टाकतो. छान हलवून घेऊ. लसूण त्यामध्ये फ्राय होईल म्हणून तो खालीच ठेवलेला आहे. असं त्यामध्ये आपण हळद, लाल मिरची मसाला, हा थोडासा मिक्स मसाला, मिक्स म्हणजे त्यात लवंग, मिरी आणि दालचिनी असं आहे थोडंफार. आता हे आपण हलवून घेऊ. कांदा फ्राय झाला आहे. आता आपण त्यामध्ये टॅमॅटो वाळू, टॅमॅटो फ्राय करून घेऊया. 1 मिनिट कांदा, 1 मिनिट टॅमॅटो फ्राय करून घेऊ. कांदा टोमॅटो फ्राय व्हायला झाकण ठेवलं होतं. झाला आहे फ्राय. आता यामध्ये आपण थोडं मीठ घालूया. मीठ घातलं, शेवग्याचा पाला आधी घालून घेते कारण तो शिजायला वेळ लागतो, चरचरीत असतो जरा. भाजीबरोबर खाल्ला जाईल म्हणून तो घालते. नुसतं शेवगा जवळा पण आपण करू शकतो. हलवून घेऊ. याबरोबर आपण जवळा घालून घेऊया. भाजून ठेवला की जरा त्याचा टेस्ट वाढते आणि त्याच्यामधली माती जी असेल ती खाली बसते पाण्यात ठेवल्याने. आपण हलवून घेऊया छान. गॅस फुल करायचा आहे. आपण झाकण ठेवूया, वाफ आणूया 2 मिनिट. छान वाफ आली आहे. कांदा खोबऱ्याचं वाटण 1 चमचा, जास्त घालू शकतो पण 1च चमचा घालते. आणि हे कोथिंबीर आणि 2 मिरच्याचं वाटण 1 चमचा. 2 मिरच्या म्हणजे ह्यामध्ये 1 मिरची आली असेल, थोडं वाटण उरलेलं आहे. हे आपण छान हलवून घेऊया, वाटण मिक्स करून घेऊ. आपण हे असंही खाऊ शकतो परंतु आपल्याला करायची वांगे बटाट्याची भाजी त्याच्याबरोबर. आता ही सगळी भाजी अशी त्यामध्ये घालून घ्यायची. आता आपण भाजी पूर्ण हलवून घेऊ. जवळा शिजलेला आहे, आता वांगे बटाटा हलवून घेऊ. आता आपण ह्यामध्ये पाणी घालूया 1 ग्लास. गॅस मोठा आहे. आता ह्याच्यामध्ये आपण सगळं घातलेलं आहे, मिरचीही घातली आणि लाल लाल तिखटही घातलेलं आहे, मिक्स मसालाही थोडा घातलेला आहे, कांदा खोबऱ्याचं वाटण थोडंसं घातलेलं आहे. आता आपण ह्याच्यावरती झाकण ठेवू आणि किमान 5 मिनटं
5 मिनटं याला चांगली वाफ देऊ, म्हणजे 5 मिनटात तो शिजेल बटाटा आणि वांगी, आणि छान वांगी बटाटा तयार होईल. छान वाफ येते. 2 कोकम त्यात धुवून घालायचे आहेत. कोकम घातल्याने त्याचा वास जरा म्हणजे आंबटपणा येतो आणि जो ओशट वास असतो तो कमी होतो, चव येते, रंगही येतो. छान शिजलेला आहे. तिखट कमी वाटल्यास तुम्ही त्यामध्ये तिखट घालू शकता, पण आता मी मिरची घातली त्यामुळे मी घालत नाही. झाकण नेहमी उलटं ठेवावं कारण त्याला सगळा तवंग बसतो. अशा रीतीने 4 मिनटे फुल गॅस आणि नंतर 2-3 मिनटं स्लो गॅस असं करून हा गॅस आता आपण बंद करूया. 5 मिनटांनी झाकण काढू. झाकण काढूया. वाफ मुकली आपण. छान सुंदर जवळा तयार झालेला आहे. प्लेटिंग करूया आपण. छान झालेला आहे. बटाटाही शिजलेला आहे. जास्त शिजला बटाटा खरं. भाकरी पोळी या सगळ्यांबरोबर छान खाता येईल असा हा आपला जवळा सुंदर तयार झालेला आहे. प्लीज मला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा. थँक्यू व्हेरी मच.